कर्नाळ बँकेत घोटाळा केल्यामुळे गुन्हेगाराला शिक्षा मिळाली आहे, त्यामुळे जे कराल ते याच जन्मात भोगावं लागतं, अशी टीका माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी खारघर येथे कार्यालयाच्या उद्घाटनावेळी केली. भारतीय जनता पार्टीचे तळोजा मंडळ अध्यक्ष तथा माजी उपसरपंच संजय घरत यांचं जनसंवाद कार्यालय हे खारघर येथं सुरू झालंय. या कार्यालयाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झालं. खारघर येथे भाजपचे खारघर तळोजा मंडळाचे उपाध्यक्ष संजय राजाराम घरत यांनी जनतेच्या समस्या सोडवण्याकरिता जनसंवाद कार्यालय सुरू केलंय. या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा हा रविवारी संपन्न झाला. या सोहळ्याचं औचित्य साधून भाजपच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रथमेश सरडेकर, चेतन जाधव, विवेक जाधव, वैभव कोडक, विशाल माइंगडे, अशोक जाधव, सुनील पाटील, दादा कोळेकर, विपुल कदम, संकेत कदम, गौतम कदम, पवन मोरे, चंद्रमण सिंह ठाकूर, अफसर खान, अनिकेत पाटील, अमर लोंढे या तरुणांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पक्षाची शाल देऊन पक्षात त्यांचं स्वागत केलं. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक हरेश केणी, शत्रुघ्न काकडे, प्रवीण पाटील, रामजी बेहरा, भटके विमुक्त मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, खारघर सरचिटणीस दीपक शिंदे, कीर्ती नवघरे, नाना घरत, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा गीता चौधरी, मोना अडवाणी, संध्या शारबिद्रे, बीना गोगरी, खारघर महिला मोर्चा अध्यक्षा वनिता पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष विनोद घरत, अमर उपाध्याय, अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सचिव मनसूर पटेल, किरण पाटील, नवनीत मारू, खारघर ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष सुरेश ठाकूर, विपुल चौटालिया, गुरुनाथ म्हात्रे, मामा मांजरेकर, संदीप रेड्डी, लखबीर सिंग सैनी, किरण पाटील, सुनीत सहाय, सुजित पांडे, फुलाजी ठाकूर, निर्मला यादव, सीमा खडसे, अक्षय पाटील, सस्मित डोळस, आशिष भोईर, यतीन बारसे, सिद्धी घरत, कावेरी डोळस, दिलीप बिष्ट, विजय उजळंबे, विजय बगाडे, रमेश खेडकर, शुभ पाटील, शोभा मिश्रा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्वतःमध्ये मग्न असलेलं असं हे सरकार, या सरकारला शेतकरी कामगार पक्षाने देखील इथल्या पाठिंबा दिला. का दिला? कारण स्पष्ट आहे. 2020 सालाच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये किरीटजी सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनं केल्यानंतर इथे कर्नाळा बँक बुडवली म्हणून आपण आंदोलनं केली, रिझर्व्ह बँकेच्या समोर केली, पनवेल शहरात केली, वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केली की या ठेवीदारांना न्याय द्या. पण राज्य सरकार धिम्म हलत नव्हतं, कुठली कारवाई करायला तयार नव्हतं आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला ते आंदोलन हातामध्ये घ्यावं लागलं. महेशजी बांधी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार, ते अध्यक्ष, मी कार्याध्यक्ष, अशी आपण कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समिती नेमली आणि त्या समितीच्या माध्यमातून जवळपास 1000 लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कोणी प्रत्यक्षरित्या येऊन आपल्याकडे त्या संघर्ष समितीकडे अर्ज दिले की आमचे कर्नाळा बँकेमध्ये पैसे आहेत, हे पैसे परत मिळवण्यासाठी मदत करा. आपल्या खारघर मध्ये शंकरराव मोहिते जे विधिमंडळामध्ये वेगवेगळ्या शासकीय या ठिकाणी महामंडळाच्या कडे सेवा करत होते, त्यांचे चिरंजीव विजय मोहिते हे त्या विधिमंडळाच्या लायब्ररीमध्ये काम करतात. त्या शंकरराव मोहितेंचे जवळपास 30 लाखापेक्षा जास्त रक्कम ही कर्नाळा बँकेमध्ये ठेव म्हणून होती. कधी मिळणार परत मला सातत्याने विचारत राहायचे, काय करतोय नेमकं आपण समजून घेत होते आणि मी वेळोवेळी त्यांना माहिती द्यायचो की आपण अशा पद्धतीनं आरबीआयला फॉलोअप केलाय, आपण राज्याच्या सहकार आयुक्तांना फॉलोअप केलाय, सहकार मंत्र्यांना फॉलोअप केलाय, आंदोलनं आम्ही केली. मागच्या वर्षाच्या एप्रिल मे महिन्यामध्ये आम्ही आंदोलन केली, विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती बसलो की अहो त्या विवेक पाटलांच्या वरती गुन्हा दाखल झाला. फेब्रुवारी महिन्यात, एप्रिल महिना झाला, 19 पासून पैसे मिळत नाहीयेत लोकांना, जवळपास मे 2019 पासून कधी अटक करणार? पण यांना कुठल्याही पद्धतीची भ्रांत नव्हती. किंबहुना शेतकरी कामगार पक्षानं महाविकास आघाडीला जो पाठिंबा दिलाय तो केवळ विवेक पाटलांची अटक टाळावी म्हणून तो पाठिंबा दिलेला होता. पण त्यांचं दुर्दैव आहे की किरीटजी सोमय्यांसारखं एक नेतृत्व हे आपल्या पाठीशी होतं आणि म्हणून त्यांनी सांगितलं राज्य सरकार काही कारवाई करत नाही ना, सीआयडी कडेही पाठपुरावा करून करत नाही ना, मग आपण ईडीच्याकडे तक्रार दाखल करू. काय
पैशाची अफरातफर, म्हणजे कर्नाळा बँकेच्या माध्यमातून बोगस असे त्यांनी 67 कर्जदार उभे केले की ज्यांना ते कर्ज त्यांच्या नावावर घेतलंय हे पण माहिती नाही. त्यांचं चेकबुक विवेक पाटलांच्या ताब्यात, त्यांचं चेकबुक विवेक पाटलांच्या स्टाफच्या ताब्यात, आणि म्हणून त्या चेकबुकच्या माध्यमातून या कर्जदारांच्या माध्यमातून हे पैसे काढले गेले. किती? 520 कोटीच्या घरामध्ये ही रक्कम आहे. 520 कोटी रुपये हे त्यांच्या नावावरती काढले गेले, आणि हे काढलेले गेलेले पैसे कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, त्यांच्या शाळा आहेत, या शाळांच्या चांगल्या कामासाठी वापरलं असं ते कर्जदार सांगतात. आणि पुढे ज्या वेळेला विवेक पाटलांना ईडीनं ताब्यात घेतलं, आता विवेक पाटलांनी कबूल केलं होय ते पैसे अन्य कोणी नाही मीच वापरले. किती बदल झाला विवेक पाटलांमध्ये. ईडीनं ताब्यात घेतलं, जेलमध्ये गेले. 15 जून पासून विवेक पाटील तुरुंगात आहेत. 4 वेळेला या पनवेल मतदारसंघाचं प्रतिनिधित्व ज्यांनी केलं ते तुरुंगात आहे. एक राज्यामधला विधानसभेचा एक माजी आमदार तुरुंगात आहे, पेन्शन घेत आहेत. या तुमच्या आमच्या पैशामधून महाराष्ट्र सरकारला जो टॅक्स भरला जातो ना, त्याच्यातलं पेन्शन विवेक पाटलांना 1 लाखाच्या घरामध्ये ते पेन्शन मिळतंय. महिना 1 लाखाच्या घरात ते पेन्शन मिळतंय. पगार घेतला या ठिकाणी त्या विधिमंडळाच्या माध्यमातून. ते विवेक पाटील तुरुंगामध्ये आहेत कशाबद्दल? तुमच्या आमच्या ठेवीदारांचे 60,000 ठेवीदार खातेदार त्यांचे पैसे खाल्ल्याबद्दल हे तुरुंगामध्ये आहेत. आम्ही जाब विचारतोय की विवेक पाटलांना ईडीनं अटक केली कारण पैशाची अफरातफर झाली म्हणून, पण राज्याचे पोलीस कधी कारवाई करणार? या बँकेचे अन्य संचालक आहेत त्यांना अटक कधी करणार? विवेक पाटलांनी का कबूल केलं मी पैसे खाल्ले म्हणून? कोर्टामध्ये अफिडेव्हिट लिहून दिलंय हायकोर्टामध्ये की होय मी पैसे खाल्ले, कारण असं कारण त्यांचा मुलगा त्याला सुद्धा त्यांनी संचालक बनवलेला होता, त्यांची बहीण तिला सुद्धा त्यांनी संचालक बनवलेली होती, आणि त्यांना त्यांनी आश्वासन दिलं घरामध्ये की मी तुम्हाला अटक होऊ देणार नाही, आणि तुम्हाला अटक होऊ देणार नाही कशी, तर मी कबूल करेन की मी सगळे पैसे खाल्लेले आहेत, आणि म्हणून कोर्टामध्ये त्यांनी अफिडेव्हिट होऊन दिलं. दुर्दैव असं आहे विवेक पाटलांनी स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याला देखील तिथं त्या बँकेमध्ये ठेव ठेवायला लावली, आणि त्यांची सुद्धा ठेव आता या बँकेच्या सगळ्या फ्रॉड मध्ये जप्त झाली. आज हे सगळे संचालक कधी ना कधी तरी तुरुंगात मध्ये नक्की जाणार आहे. दुर्दैवाचे आमचं काही त्यांच्या कुटुंबाशी मांडण नाही आहे, पण ज्या पैशाच्या आधारे विवेक पाटलांनी अनेक निवडणुका लढवल्या त्या निवडणुकांच्या माध्यमातून कुठे ना कुठेतरी या ठिकाणी आपलं प्रतिबिंब हे प्रत्यक्षापेक्षा मोठं दाखवण्याचा प्रयत्न केला, त्या विवेक पाटलांना आज तुरुंगामध्ये जावं लागतंय. या पद्धतीचा कारभार होतोय, आणि म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून अनेक पदाधिकारी कार्यकर्ते हे मधल्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आले. ही परिस्थिती कशामुळे आली? कारण स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे बघायची त्यांची तयारी नाही म्हणे. आज या पद्धतीनं वाढणारा शेतकरी कामगार पक्ष त्या शेतकरी कामगार पक्षाच्या बॅनरवरती, महाविकास आघाडीच्या बॅनरवरती आजही विवेक पाटलांचा फोटो कायम आहे. मग आपण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आहोत. संजय गरज यांच्या जनसंवाद कार्यालयाचा आपण उद्घाटन करतोय. हा संवाद जनतेशी संजय गरज तर साधणारच आहे, तुम्ही आम्ही भाजपचे कार्यकर्ते सुद्धा साधतोय. विचारूया प्रश्न शेका पक्षाच्या पुढाऱ्यांना, विचारूया प्रश्न शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांना की हे जनतेचे पैसे, ठेवीदारांचे पैसे, इथल्या आपण आपण जाऊया कोपरा गाव घ्या, खारघर गाव घ्या, बेलपाडा गाव घ्या, इथल्या सगळ्या लोकांचे पैसे याच्यात आहेत. इथल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सोसायट्यांचे पैसे त्या कर्नाळा बँकेमध्ये आहेत, हे पैसे परत द्यायची जबाबदारी कोणाची आहे? किती विश्वासानं या जलवायू विहार आणि या सगळ्या सोसायट्यांनी या कर्नाळा बँकेमध्ये आपल्या ठेवी ठेवल्या, आता हे पैसे बुडाले समजायचे का? हे पैसे परत द्यायची जबाबदारी शेतकरी कामगार पक्षाच्या पुढाऱ्यांची नाही? शेका पक्षाला सोबत घेऊन महाविकास आघाडी राजकारण करते त्या महाविकास आघाडीची या ही जबाबदारी नाही का? आज निश्चितपणानं हा प्रश्न आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून या सत्ताधाऱ्यांना विचारला पाहिजे. राजाराम घरत यांच्या भारतीय जनता पार्टी जनसंवाद कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी जाणतो. संजय घरत यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की एका विशिष्ट परिस्थितीमध्ये निवडणूक झाल्या होत्या,
आमदारकी निवडणूक झाल्यावर व्हायच्या अगोदरच त्यांनी इतर दुसऱ्या पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. एक दृष्टिकोन त्यांनी ठेवला की रामशेठ ठाकूर आपल्याला मार्गदर्शन करतात आणि एक दिशा देतात, त्या दिशेनं आपण जायचं. एक रामशेठ ठाकूरांचं नाव या तालुक्यात जिल्ह्यात आणि त्या विभागात असं आहे, तर त्या शब्दाला वर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आणि संजय खरात तुमचं मी अभिनंदन करतो की त्या मार्गानं तुम्ही चालला. आजारी पडले, अतिशय वाईट अशा परिस्थितीतून तुम्ही गेला. तुम्ही सांगितलं पुनर्जन्म झाल्यासारखा आपल्याला वाटतं, पण तुमचा विश्वास दांडगा आहे. आणि त्याच्यानंतर त्यावेळेला तुम्ही आता जे सांगितलं की मला हा पुनर्जन्म जे मिळाला, पुनर्जन्मासारखा जन्म मिळाला आहे, दुसरा जन्म मिळाला आहे, तो केवळ लोकसेवा करण्याकरता, समाजसेवा करण्याकरता मिळालं आहे. हे तुमचं वाक्य जे आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. जीवनात काय कुणी कमवलं, काय कुणी घालवलं इतकं महत्त्वाचं नसतं. कुठल्या मार्गाने कमवलं आणि त्याचा विनियोग कशाकरता केला हे जास्त महत्त्वाचं असतं. आता प्रशांत कोणी भरपूर अगदी प्रत्येक गोष्टीवर खोलात जाऊन केलं. कर्णाला बँक, पैसे कुणाचे, खाल्ले कोणी, वापरले कोणी, कशाकरता वापरले दुनिया जाणते. पण याच जन्मात भोगावं लागतंय, दुसरा जन्म त्याला घ्यावा लागत नाही. याच जन्मात भोगावं लागतंय, किती महिने आज त्यांना तिथे जावं लागतं. ते म्हणजे काही चांगल्या कामाकरता असं काही लोकांच्या करता झगडताना त्यांची सोयी सुविधा म्हणण्याकरता तुरुंगात झाला त्याबद्दल आपण कधी काही म्हणत नाही. पण अशा वाईट गोष्टीमध्ये आपण तुरुंगात जातोय आणि तुरुंगात भोगतोय, तर तरी देखील त्या पक्षाचे काही कार्यकर्ते अजून आमचा नेता म्हणून त्याला मिळवतात, त्यांच्या मनात काय भावना आहेत, तशाच रीतीने त्यांनाही पुढे जायचं आहे की काय अशी आपल्याला शंका आहे. दोन गोष्टी आहेत. मोदी साहेब आपले पंतप्रधान आहेत, आम्ही सुद्धा मोदी साहेबांचं एक नाव म्हणून भारतीय जनता पक्षात तुमच्या थोडेसे अगोदर मी प्रवेश केला. पाच वर्ष 14 साली आम्ही प्रवेश केला आणि 16 नंतर साधारणतः मला वाटते तुम्ही आला 16 मध्ये. 2014 आम्ही प्रवेश केला, पण त्याचं कारणच आहे मोदी साहेब जे त्या दिवशी 2014 आम्ही प्रवेश करताना ज्या मार्गाने चालले होते तो मार्ग त्यांनी सोडलेला नाही. त्याच मार्गाने चालले गेल्या वर्षी, या वर्षी, त्याच्या अगोदर वर्षी, 2-4 वर्ष आपण पाहतोय जागतिक स्तरावर सर्वात चांगला आवडता नेता कोणता, तर मोदी साहेबांचं नाव येतं. जगातला दुसरं कुठलं नाव येत नाही. हे जास्त महत्त्वाचं झालं. ह्या देशाला एक समृद्ध बनवायचं, देशाची ताकद वाढवायची आणि घोर गरिबांच्या विचारांवरून एक खास वाक्य चालतंय, सबका साथ सबका विकास, सर्वांना बरोबर घेऊन जायचं. त्याकरता ताठपणेनं वागणारा असा नेता म्हणजे मोदी साहेब आहेत.